तर या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. तर आज रात्री 10 वाजतापासून खरीप विमा जे काही नवीन जिल्ह्याची यादी आलेली आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये खरीप विमा आज जमा होणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर यामध्ये जे काही नवीन जिल्हे आहेत त्यानंतर या बरेचसे जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू होणार आहे. तर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत. तर सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही जिल्हा आहे ते यवतमाळ आहे. तर या शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेलाच आहे. त्यामध्ये नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, तर जे काही निधी उपलब्ध झालेला आहे, तर यामध्ये नाशिकसाठी 155.74 कोटी रुपये, त्याचप्रमाणे जळगावमध्ये 4.88 कोटी रुपये, नगरसाठी 160.28 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 111.41 कोटी रुपये, सातारामध्ये जे आहे 6.74 कोटी रुपये, सांगलीमध्ये 22.04 कोटी रुपये, बीडमध्ये 21 लाख रुपये, त्यामध्ये बुलढाणा 18.39 कोटी रुपये, धाराशिव 218.85 लाख रुपये, त्यामध्ये जे आहे अकोला 97.94 लाख रुपये, त्याचप्रमाणे कोल्हापूर 13.66 लाख रुपये, त्यानंतर जालना 160.48 लाख रुपये, परभणी 206.11 लाख रुपये, नागपूर 52.21 लाख रुपये, लातूरमध्ये 244.87 लाख रुपये, अमरावतीमध्ये 8.65 लाख रुपये. तर अशा जो काही निधी उपलब्ध झालेला आहे तर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात आज जमा होणार आहे. व तुमच्या जर बँक खात्यात पैसे जमा होत नसेल, जर तुम्हाला पी एम किसान व नमोचे हप्ते मिळत नसेल, तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील.